आंबपेठे मतदार यादीत 718 बोगस नावे, संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अन्यथा आंदोलन, बीके पाटील। स्थानिक ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक जिंकण्यासाठी आंबप तालुका हातकणंगले येथील सत्ताधारी अशोकराव माने गटाने 718 बोगस मतदार नोंदणी केली। याबाबतच्या तक्रारीची चौकशी सुरू असताना 426 मतदार बोगस असल्याचं स्पष्ट झालं। उर्वरित बोगस नावांची कागदोपत्री तपासणी करून संबंधित लोकांवर निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा अधिकारी यांनी फौजदारी गुन्हे दाखल करावेत अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा माजी सरपंच बीके पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला। आंबप गावातील मतदार यादीत सत्ताधारी गटाने बोगस मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात समाविष्ट केली आहेत। याबाबत आपण तहसीलदार व निवडणूक अधिकारी यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती। प्राथमिक चौकशीत 426 मतदार बोगस असल्याचा अहवाल गावकामगार तलाटी यांनी तहसीलदारांना दिलाय। उर्वरित बोगस नावाबाबत बुधवारी 25 सप्टेंबर रोजी तहसीलदारांसमोर सुनावणी होणार। या सर्व बोगस मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात यावीत, तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, यासाठी आपण न्यायालयीन लढा उभारणार असल्याचे माजी सरपंच बी के पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। या पत्रकार परिषदेस सोमराज पाटील, शिवाजी वाघमोडे, प्रदीप पाटील व अन्य संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते। महानगरी न्यूजसाठी विद्याधर कांबळे, आंबप। ताज्या बातम्यांसाठी महानगरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।